कोथिंबीर आपण घातली. पुढे आता याची वडी करायची. बरं, कोथिंबीर आपण घालून मिक्स करायचं. आपल्याला एक डिश लागेल. बरं, दरम्यान आपण इकडे तेल तापत ठेवलंय. बरं का, लक्ष आहे तुझं? कुठला विषय तुझा खूप आवडीचा आहे रे? इंग्लिश. इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स. वा, आईला मदत करतो सुयर्वी स्वयंपाक. काय काय नेमकी मदत असते तुझी? भाज्या चिरून द्यायला किंवा फोडणी. खरंच करतोस का उगी? आपलं आपल्या परभणीच्या भाषेत काय फेकायला रे? नाही ना, असं किती मनापासून असला तू. बर, वडे करून काय घोळवायचेत का? पोह्यामध्ये वरून पोहे लावायचे. ठीक आहे, मग आपण इथे पोहे काढून ठेवूया. आपल्याला अजून एक प्लेट लागेल वडे काढून. तुम्ही याच्यात घोळवून घेतलं तरी चालेल. घ्या घोळ. वा, क्रिस्पी होत असेल ना मस्त, असं छान खुरपूस होत. क्या बात. पोहे वडा ही रेसिपी आपल्याला परभणीवरून आलेल्या काकू करून दाखवत आहेत. करायला एकदम छान सुटसुटीत आहे. भिजवलेले पोहे, जाड पोहे, असं आपण सगळं वापरून करतो आहे. घ्या, अजून एक दोन तीन करा, मग आपण एकत्र तळून घेऊ. चालेल. तुमचा काय विरंगुळा असतो काकू? कारण तुम्ही ज्या भागात राहता तिथे खूप भजनी मंडळ वगैरे असे खूप उत्साही आहे सगळे. काय करता मग तुम्ही? मला सध्या तरी आता नाही जमत. बर, मुलांच्या अभ्यासामुळे वगैरे सगळं. हा, आपण हे तीन सध्या तळून घ्यायचे का? हो, घ्या तळून. वा, कशाबरोबर खायचा पोहे वडा? सॉस, चटणी. हिरवी चटणी असेल तर उत्तमच. वा वा वा. पोहे वडा तळून होतो आहे गरम गरम. मी आणि माझा हा छोटा मित्र आम्ही खाणार आहोत. तुम्हाला खायचं असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. पोहे वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून किसलेला बटाटा, सुके पोहे, बेसन, शेव, कोथिंबीर, भिजवलेले पोहे, कांदा, आलं लसूण, मिरची आणि कोथिंबीर पेस्ट, धणेजिरे पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये भिजवलेले पोहे, बटाटा, कांदा, लसूणचं वाटण, डाळीचं पीठ, धणेजिरे पावडर आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून त्याचे वडे बनवून घ्यावेत. तयार वडे पोह्याच्या चुऱ्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत.